हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। टुडे वी आर गोइंग टू सी टेम्पलेट नंबर 19। इट्स फ्रॉम द ब्रिज कोर्स एंड फॉर स्टैंडर्ड 6th सब्जेक्ट इंग्लिश। ओके, नाउ लेट अस सी लर्निंग आउटकम। राइट्स डिक्टेशन ऑफ वर्ड्स, फ्रेजेस एंड सेंटेंसेस फॉर डिफरेंट पर्पजेस सच एज लिस्ट, पैरेग्राफ्स एक्सेट्रा। काय सांगितलंय त्यांनी, काय लर्निंग आउटकम असणार आहे? तर आपल्याला ह्या टेम्पलेट नंबर 19 काय शिकायचं आहे, डिक्टेशन ऑफ वर्ड्स, शब्दांचं लेखन, त्याचबरोबर फ्रेजेस असतील, सेंटेन्सेस असतील, वाक्य असतील, यांचं लेखन कोणत्या पर्पजसाठी, फॉर डिफरंट पर्पजेस, कोणकोणत्या पर्पजसाठी, कोणकोणत्या हेतूसाठी, सच ॲज लिस्ट, पॅरेग्राफ्स एक्सेट्रा। लिस्ट बनवण्यासाठी किंवा पॅरेग्राफ तयार करण्यासाठी आपल्याला हे वर्ड्स शिकायचे आहेत बाळांनं। ओके, सेंटेन्स स्ट्रक्चर शिकायचं एक प्रकारे। इन्स्ट्रक्शन्स फॉर फॅसिलिटेटर, पॅरेंट्स, टीचर्स एक्सेट्रा। आता हे पॅरेंट्स टीचर्ससाठी असलेले इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर आपण इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स आहे ते पाहूयात। फर्स्ट, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स केअरफुली। इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना, विद्यार्थ्यांनी सूचना व्यवस्थितपणे ऐकायच्या आहेत। सेकंड, ऑब्झर्व द सेंटेन्स पॅटर्न अँड रीड द टेबल सायलेंटली। जे सेंटेन्स पॅटर्न दिलं गेलं आहे, वाक्यरचना दिली गेलेली, तर ते काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं, निरीक्षण करायचं आहे त्याचं, आणि त्याचबरोबर रीड द टेबल सायलेंटली। सायलेंटली म्हणजे मनातल्या मनात एक प्रकारे तो टेबल तुम्हाला रीड करायचा आहे, हळूवारपणे तो टेबल रीड करायचा आहे। थर्ड, राईट मिनिंगफुल सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ अ गिवन टेबल। आणि काय करायचं आहे, अजून मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत, अर्थपूर्ण अशी वाक्य तुम्हाला त्या टेबलच्या साह्याने तयार करायची आहेत बाळांनो। लर्निंग ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी फ्रेमिंग सेंटेन्सेस ऑफ लाईक अँड डिसलाईक्स। लाईक म्हणजे आवडणे आणि डिसलाईक म्हणजे न आवडणे, याविषयी तुम्हाला आता काय करता येईल, सेंटेन्स फ्रेम करता येतील, बनवता येतील। फर्स्ट, शो लर्नर स्पेसिफिक सेंटेन्स स्ट्रक्चर। तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर काय दाखवणार आहेत ते, तर स्पेसिफिक असं सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला पाहावयास मिळणार आहे। सेकंड, दे विल ऑब्झर्व द स्ट्रक्चर अँड रीड द वर्ड्स ऑन द टेबल। मुलं काय करतील, ते स्ट्रक्चरला ऑब्झर्व करतील, ती वाक्यरचना कशी गेली आहे ते पाहतील, आणि त्याचबरोबर टेबलमध्ये असणारे वर्ड्स रीड करतील, वाचतील, अँड थिंक अबाउट मोर रिलेटेड वर्ड्स, आणि त्या संबंधित असणारे काही वर्ड्सविषयी विचारही करतील। थर्ड, दे विल फ्रेम द सेंटेन्सेस बाय युझिंग प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द टेबल। त्यानंतर ते काय शिकतील, तर त्या टेबलाच्या साह्याने प्रॉपर अशी योग्य अशी सेंटेन्स बनवायला, फ्रेम करायला ते शिकणार आहेत। फोर्थ, दे विल राईट मोर सेंटेन्सेस ऑन देअर ओन। आणि अजून काय, या सेंटेन्स स्ट्रक्चर शिकण्यामुळे ते त्यांच्या मनाने स्वतः काही सेंटेन्स तयारसुद्धा करणार आहेत। सॉल्व ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करून दाखवलेली त्यांनी ऑलरेडी। टीचिंग सेंटेन्स स्ट्रक्चर, काय शिकायचं आहे तुम्हाला आता ह्या ॲक्टिव्हिटीमधून, सेंटेन्स कसं बनवायचं, वाक्य कसं बनवायचं हे शिकायचं आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। मेनली सिंपल सेंटेन्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, अशा पद्धतीने ते सेंटेन्स तयार होत असतं बाळांनो। आता पाहूयात आपण आय लाईक डॅश डॅश म्हणजे आन्सर तुम्हाला तिथं फिल करायचं आहे ह्या टेबलाच्या साह्याने। तर टेबलमध्ये 3 कॉलम दिले गेले आहेत। फर्स्ट कॉलममध्ये काय आहे, आय, वी, यू, दे, ही, शी आणि इट। तर हे जे फर्स्ट कॉलममध्ये दिले गेलेले आहेत ते सगळे काय आहेत, सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्या वाक्याचा कर्ता। त्यानंतर सेकंड कॉलम पहा, लाईक, डू नॉट लाईक, लाईक्स, डज नॉट लाईक। तर अशा पद्धतीने हे काय दिलं गेलं आहे, व्हर्ब दिलं गेलेलं आहे, क्रियापद दिलं गेलं आहे। आणि थर्ड कॉलममध्ये आहे ऑब्जेक्ट, कर्म। इट मीन्स फर्स्ट कॉलम इज सब्जेक्ट, सेकंड कॉलम व्हर्ब अँड थर्ड कॉलम ऑब्जेक्ट, असं तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर पहा, आय लाईक दिलेलं आहे, आय लाईक,
सब्जेक्ट पण आला व पण आला, आता तुम्ही त्यानंतर कोणतेही वर्ड्स तिथं जॉईन करू शकता. जसं आय लाईक माय स्कूल, आय लाईक माय विलेज, आय लाईक द पेन, आय लाईक दी स्टोरी बुक्स, आय लाईक ग्रेप्स, आय लाईक जापान, आय लाईक बिस्किट्स, सगळे वर्ड्स तुम्ही त्यात टाकू शकता. त्याचबरोबर आय डू नॉट लाईक, मला आवडत नाही. काय आवडत नाही? आय डू नॉट लाईक माय स्कूल, मला माझी स्कूल आवडत नाही. आय डू नॉट लाईक माय व्हिलेज, माझं गाव मला आवडत नाही. आय लाईक ग्रेप्स, मला ग्रेप्स आवडतात. तर आय डू नॉट लाईक ग्रेप्स म्हणजे मला ग्रेप्स आवडत नाही, द्राक्ष आवडत नाही. अशा पद्धतीने त्याचं डू नॉट जर आला तर मीनिंग चेंज होणार आहे, ते वाक्य निगेटिव्ह होणार आहे, नकारार्थी होणार आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, आय वी यू आणि दे हे जेव्हा हे सब्जेक्ट तुम्हाला तिथं आढळतील तेव्हा काय असणार आहे, लाईक हे वर्ब जसंच्या तसं असणार आहे. आणि जर ते तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर डू नॉट लाईक हे वर्ड्स तुम्हाला त्यात टाकावे लागतील. पण जर वाक्यामध्ये तुमचा सब्जेक्ट, तुमचा कर्ता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल, ज्याला आपण ही शी आणि इट हे जर असतील तिथं सब्जेक्ट म्हणून, कर्ता म्हणून, तर तुम्हाला त्या व्हर्बला यस किंवा ईयस प्रत्यय लावावा लागतो. बाळांनो, ही लाईक जापान असं येणार नाही, ते वाक्य चुकीचं होईल. तर असा रूल आहे, यस किंवा ईयस प्रत्यय तुम्हाला लावावाच लागेल. तर ही शी किंवा इट असेल आणि ते वाक्य तुम्हाला लाईक ह्या वर्डने फक्त पुढे न्यायचं असेल, नकारार्थी करायचं नसेल, तर ही लाईक्स जापान, शी लाईक्स बिस्किट्स, इट लाईक्स ग्रेप्स, अशा पद्धतीने ते सेंटेन्स तयार होतील. आणि जर ते निगेटिव्ह नकारार्थी तुम्हाला बनवायचं असेल तर काय येईल, ही डज नॉट लाईक बिस्किट्स. पहा, डूचा काय केला आहे आपण, डूला ईयस हा प्रत्यय लावला आहे, फक्त बस एवढा डिफरन्स झाला आहे. ही डज नॉट लाईक फ्लावर्स, अशा पद्धतीने ते सेंटेन्स तिथं तयार होईल. हा डिफरन्ससुद्धा तुम्ही वाक्य बनवताना लक्षात घ्यायचा आहे बाळांनो. तर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, फक्त जे थर्ड कॉलममध्ये काही वर्ड्स आहेत ते तुम्ही तिथं जॉईन करू शकतात, ॲड करू शकतात. त्यानंतर पहा फर्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चर. फर्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय पाहिलं आपण, सिम्पल सिम्पल, जसं आय लाईक, ही लाईक, शी लाईक्स, अशा पद्धतीने वी लाईक. तर फर्स्ट सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये आय डू नॉट लाईक, दे डू नॉट लाईक, अशा पद्धतीने काही वर्ड्स, काही सेंटेन्सेस आपण पाहिले. सेकंड सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय पाहिलं, ही शी इट असेल तर काय येईल, त्या वर्बला यस किंवा ईयस प्रत्यय लागेल, ते पाहिलं. आणि काही सेंटेन्सेस तुम्हाला इथं तयार करून दिलेले आहेत, ही लाईक्स स्टोरी बुक्स, ही डज नॉट लाईक स्टोरी बुक्स, शी लाईक्स द पेन्सिल, तिला पेन्सिल आवडते, शी डज नॉट लाईक द पेन्सिल, तिला पेन्सिल आवडत नाही, अशा पद्धतीने ते सेंटेन्स तयार झाले आहेत, ते तुम्ही लक्षात घ्यायचं. राईट मोर सेंटेन्स युझिंग द अबोव टेबल, आणि टेबलचा यूज करून तुम्हाला अजून काही सेंटेन्स तयारही करायचे आहेत. तर मी ते तुम्हाला आन्सरमध्ये दिलेले आहेत बाळांनो. पुढे प्रॅक्टिस, ऑब्झर्व द अबो टेबल, राईट मोर सेंटेन्सेस ऑफ द सेम स्ट्रक्चर, फ्रेम शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ लाईक्स अँड डिसलाईक्स. प्रॅक्टिससाठी काय दिलं आहे त्यांनी, तर तुम्हाला तो टेबल ऑब्झर्व करायचं आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे, कोणत्या वर्डबरोबर, कोणत्या वाक्यामध्ये कोणतं व्हर्ब आलेलं आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ते ऑब्झर्व करा. राईट मोर सेंटेन्सेस ऑफ द सेम स्ट्रक्चर, त्याच स्ट्रक्चरचे, त्याच वाक्यरचनेचे तुम्हाला अजून काही वाक्य तयार करायचे आहेत. फ्रेम शॉर्ट सेंटेन्सेस ऑफ लाईक्स अँड डिसलाईक, आणि लाईक आणि डिसलाईक विषयीचे अजून छोटे छोटे वाक्यही तुम्हाला तयार करायचे आहेत. प्रॅक्टिस तुम्हाला अशा पद्धतीने करायची आहे. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ युझिंग लाईक्स अँड डिसलाईक्स. एक छोटासा पॅरेग्राफ तुम्हाला तयार करायचा आहे तुमच्या मनाने, आणि त्यात वाक्य कशी असणार आहेत, लाईक्स आणि डिसलाईक्स तुम्हाला सांगायची. तर तो आपण पाहूयात. आय लाईक डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, बट इन फ्रूट्स आय लाईक ओनली बनाना, ॲपल, पायनॅपल, मँगो, स्ट्रॉबेरी, बट आय डू नॉट लाईक ग्रेप्स. इन व्हेजिटेबल्स आय लाईक पोटॅटो, टोमॅटो, कॅबेज, ब्रिंजल, बट आय डू नॉट लाईक बिटर गोर्ड. माय सिस्टर लाईक स्ट्रॉबेरी ज्यूस व्हेरी मच, शी अल्सो लाईक्स मँगो मिल्कशेक,
नेक्स्ट एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्येच दिलं आहे त्यांनी, राईट सेंटेन्सेस ॲज पर द गिवन स्ट्रक्चर्स. वरती आपल्याला जी काही वाक्यरचना दिली गेली जी आपण या ॲक्टिव्हिटीमधून शिकलो आहेत, तर त्या वाक्यरचनेनुसार आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत. तर पाहूयात. आय लाईक माय स्कूल, आय डू नॉट लाईक हिस्ट्री, वी लाईक द स्टोरी बुक्स, वी डू नॉट लाईक जापान, यू लाईक ग्रेप्स, यू डू नॉट लाईक द पेन, दे लाईक आईस्क्रीम, दे डू नॉट लाईक बिस्किट्स, ही लाईक्स हिज पेट कॅट, ही डज नॉट लाईक अँट्स, शी लाईक फ्लावर्स, शी डज नॉट लाईक दिस विलेज, इट लाईक्स हनी, इट डज नॉट लाईक ग्रास. अशा पद्धतीने तुम्ही अजून काही सेंटेन्सेस त्यात ॲड करू शकतात. इव्हॅल्युएशनमध्ये काय दिलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता सेंटेन्सेस दिलेले ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. मग त्यात काय टाकणार आहेत आपण, इकडे सब्जेक्ट दिला, इकडे ऑब्जेक्ट दिलेलं आहे, आणि आपल्याला वर्ब्स टाकायचे, लाईक, डू नॉट लाईक, आणि जिथं लाईक्स येत असेल तिथं लाईक्स टाकायचं आहे, जिथं येत असेल आपल्याला माहिती ही शी इट असलं तर लाईक्स, किंवा निगेटिव्ह सांगायचं असेल, निगेटिव्ह लिहायचं असेल तर डज नॉट लाईक, अशा पद्धतीने वर्ड्स आपल्याला टाकत जायचे, वर्ब्स टाकत जायचे. तर आपण आन्सर पाहूयात. आन्सर, वी लाईक मँगोज, यू डू नॉट लाईक मँगोज, आय लाईक मँगोज, ही लाईक्स मँगोज, शी डज नॉट लाईक मँगोज, इट लाईक्स मँगोज, दे डू नॉट लाईक मँगोज. काय दिलंय त्यांनी, ओके, माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो, टुडे आय हॅव लर्न टू राईट सेंटेन्सेस ऑफ लाईक्स अँड डिसलाईक्स. अशा पद्धतीने आज आपण सेंटेन्स स्ट्रक्चर शिकलो आहेत, आणि त्याचबरोबर कसे तर लाईक आणि डिसलाईक सांगणार आहे. ओके, थँक्यू.